कोरोनामुळे 2 वर्षांच्या दीर्घ काळानंतर यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. कोविड नंतरचा हा पहिलाच गणेशोत्सव होणार असल्याने गणेश भक्तांना आता गणपती बाप्पांच्या आगमनाची आतुरता लागली आहे. पुणे तिथे काय उणे असं नेहमीच म्हटलं जातं. पिंपरी चिंचवड पुणे मेट्रोमध्ये भद्राय ढोलताशा पथकाच्या 100 ते 150 तरुण तरुणींनी ढोलताशा वादन करून प्रवाशांचे मनोरंजन केलं. गणेशोत्सव काही दिवसांवर आला असून ढोलताशा वादनाचा सराव सध्या सर्वत्र सुरू आहे. संत तुकाराम मेट्रो स्टेशनवर ढोलताशा वादनाचा उपक्रम राबवला गेला. यावेळी भद्राय ढोलताशा पथकाने आपली कला सादर केली. संत तुकाराम मेट्रो स्टेशनवर आणि नंतर धावत्या मेट्रोत भद्राय ढोलताशा पथकाने ढोल वाजवून प्रवाशांचे मनोरंजन केले. यावेळी अनेकांना ढोलताशावर ठेका धरण्याचा मोह मात्र आवरता आला नाही. साधारण 100 ते 150 तरुण तरुणी यामध्ये सहभागी झाले होते. मेट्रोमध्ये वेगळा उपक्रम घेण्यासाठी दुर्गा ब्रिगेड संघटनेच्या अध्यक्ष दुर्गा भोर यांनी पुढाकार घेतला असून यात दुर्गा ब्रिगेडचे अनेक सदस्य सुद्धा सामील होते.